तर जयंत पाटलांच्या या चौकशीनंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगरातील कार्यकर्त्यांनी ईडी आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कारवाईचा निषेध केला. आयलँड एफएस कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी पाटलांची चौकशी होतीये. या चौकशीला जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी पाटलांच्या समर्थनासाठी म्हणून जोरदार आंदोलन केलेलं आहे. ही चार दृश्य यावेळेस तुम्ही झी 24 तासवर पाहताय. मुंबई, नागपूर, संभाजीनगर आणि पुण्यातली. साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे, मेरा किताब खुला है, मेरा चोपड़ा खुला है, मुझे डर नहीं. म्हणून हे सर्व सामान्य कार्यकर्ते महाराष्ट्राचे, ही तर सुरुवात आहे, संपूर्ण साहेबांच्या सोबत आहे. तिची प्रतिमा अगदी लहान मुलाला जर चॉकलेट दिलं नाही तर तो आई वडिलांना म्हणतो की मी तुम्हाला ईडी लाय. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाईव्ज हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. आणि जयंत पाटील साहेबांसारखा निष्कलंक नेता हा संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही. त्यामुळे ईडीनं त्यांची कारवाई व्यवस्थित करावी. साहेबही त्याला व्यवस्थित सामोरं जातील. आम्हीही कुठलंही हिंसक आंदोलन इथं करणार नाही. परंतु साहेबांच्या बद्दल जर ईडीनं कुठलं वेगळं चुकीचं पाऊल उचललं तर आम्ही काय करू हे सांगू शकतो. जपच्या विरोधात ज्यावेळी आवाज उठवला जातो त्यावेळी असं ईडीला पुढं करून एका चांगल्या आणि सुसंस्कृत नेत्यावरती अशा प्रकारची कारवाई करण्याचं हे भाजप सरकारचं हे काम आहे, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. सूडबुद्धीनं आजची कारवाई जयंतराजू पाटील साहेबांच्या वरती होत आहे आणि या कारवाईचा आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हे तर तमाम महाराष्ट्र आज या ठिकाणी निषेध करतोय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.